मराठा आरक्षणातील सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळेच उद्यापासून आमरण उपोषण करत असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. 15 फेब्रुवारीपासून राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं असलं तरी मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यापूर्वी आज ते बीड आणि अहमदनगरचा दौरा करत आहेत. नाशिक हा पुण्यवान जिल्हा असून ही घाण कुठून आणली, नाशिकला डाग लावला अशा शब्दात नाव न घेता मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. नांदगावात पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान त्यांचं आगमन झालं. 20 जेसीबीतून जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. चंद्रपूरच्या भद्रावतीमधील बरांज मोकासा गावातील महिलांचं कर्नाटक एमटा कोळसा खाणीबाहेर साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या 54 दिवसांपासून महिलांचं उपोषण सुरू आहे. 2008 सरकारने या गावाजवळील 200 हेक्टर जमीन अधिग्रहित करून कर्नाटक एमटा कंपनीला कोळसा खाण. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. खाणीसाठी दिली होती, मात्र अजूनही गावाचं पुनर्वसन केलं नसल्यानं हे उपोषण करण्यात आलंय. छावा क्रांतीवीर सेनेकडून येवला तहसील कार्यालयावर शेतकरी एल्गार मोर्चा निघाला. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवावी, प्रति क्विंटल 3,000 रुपये नुकसान भरपाईसह प्रोत्साहनपर कांदा अनुदानाची उर्वरित रक्कम एकरकमी द्यावी अशा मागण्या मोर्चात करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.